सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव 2023 पंचमहाभूतांचं बिघडलेलं संतुलन राखण्यासाठी आणि निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी मानवतेच्या कल्याणासाठी स्वामीजींनी परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजींनी हा संकल्प केलेला आहे आणि हा संकल्प पूर्ण करण्यासाठी संकल्प सिद्धीस नेण्यासाठी माता भगिनी मोठ्या प्रमाणात मठावरती येत आहेत आपापल्या परीनं योगदानसुद्धा देत आहेत. आत्ताच खरं तर तरुण अशा आपल्या इकडं एक माता भगिनी आलेल्या आहेत. सर्व संपूर्ण माता भगिनी काही परिसरातून आलेल्या आहेत. जाणून घेऊया की त्यांनी कशाप्रकारे या ठिकाणी आल्यानंतर काम केलं आणि कशाप्रकारे आपलं योगदान सुद्धा दिलं. आजी कुठल्या गावावरून आलाय? कणेरीतन. कणेरीतन आलाय होय. काय केलं आल्यापासून इथं? हरभरा निवडलं. मठावर किती दिवसापासून येत आहे? आता 8-10 दिवस झाले. होय होय. कशासाठी मठावर कशासाठी येत आहे? आपल्या माहेरी आम्ही येऊन काम करायला लागलो. स्वामींच आपलं सगळं हे गुरूंच काम करायला लागलो. आनंदानं. होय आनंदानं करताय. होय. ताई आपण किती वर्ष झालं मठाची सेवा करताय आणि आपण कित्येक दिवस या ठिकाणी येत आहे? तरी 20-25 वर्ष झाले आम्ही या संप्रदायामध्ये आहे आणि आनंदाने आम्ही आज इथं येऊन जरा खाणं पिणं व्यवस्थित केलं, जेवण वगैरे छान आणलेलं आणि इकडे इथला असा सोहळा बघून जणू काय आम्ही वैकुंठात आहोत आहे की असं वाटलं. मोठ्या काडसिद्धेश्वर स्वामींनी त्यांची इच्छा सगळी होती तेवढी पूर्ण केली ह्यांनी. त्यांनी म्हटलं होतं इथं भू कैलास अवतरवायला पाहिजे, ते ह्यांनी सगळं केलं, दवाखाना काढला, सगळं त्यांचं जी इच्छा होती ती पूर्ण केली मोठ्या स्वामींची. सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव साजरा होतोय आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्याचा एक हा सोहळा आम्हाला पाहता येतोय अशी प्रतिक्रिया कणेरी गावच्या माता भगिनींनी व्यक्त केलेली आहे. आपण सुद्धा या सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सवामध्ये सहभागी व्हा, या आनंदाचा एक साक्षीदार व्हा. एक ऐतिहासिक कार्यक्रम मानवतेच्या कल्याणासाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी, निसर्गाच्या संवर्धनासाठी होत आहे आणि एक माता भगिनी विविध राज्यातून मदत करण्यासाठी काही लोक या वेगवेगळ्या स्वरूपात या ठिकाणी येत आहेत. आपण सुद्धा यावं, आपलं स्वागत आहे.